एकेकाळी एक काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातच काँग्रेसला अखेरची घरघर लागली आहे सांगली जिल्ह्यातले काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा आहे आणि आपल्याबरोबर सध्या काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आहेत आ... विश्वजीत जी ज्या प्रकारे ही सगळी चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून काय नेमकी ही चर्चा या चर्चेचं मूळ कुठे आहे आणि सध्या तुमची काय भूमिका आहे नाही मीच आश्चर्यचकित झालो आहे की गेले दोन दिवस काही वर्तमानपत्रात काही वृत्तवाहिन्यांवरनं अशा बातम्या येत आहेत की मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे एकतर पहिलं मी स्पष्टकरण देऊ इच्छितो की ह्या चुकीच्या बातम्यात आणि या बातम्यांमध्ये बात कसल्याही प्रकारचं तथ्य नाही दुसरा मुद्दा ह्याचा सोर्स काय हे मलाच खरं कळायला मार्ग नाही जाणीवपूर्वक कुठेतरी एक राजकीय षडयंत्र मला ह्यात दिसून येतं की जाणीवपूर्वक हे कदाचित केलं असेल कारण आता नेमकं खरोखरच म्हणजे भाजप पक्षाला माझ्या बाबतीत काही हे आहे का मला काही कळायला मार्ग नाही कारण एक मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आमदार विश्वज, आहे भारतीय जनता पक्षाकडून तुम्हाला काही संपर्क करण्यात आलेला आहे का भाजपकडून कुणी तुम्हाला ऑफर दिलेली आहे का नाही त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही मला एवढं सांगायचं की भाजपच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांची चर्चा आमची सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळ बाबतीत शेतकऱ्यांबाबतीत तरुण पिढी बाबतीत माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांबाबतीत आमची चर्चा होत असते राजकीय चर्चा नसते आणि महाराष्ट्रातले सुद्धा युथ काँग्रेसचं अध्यक्षपद म्हणून मी जेव्हा साडेसहा वर्ष काम केलं त्या काळात सुद्धा महाराष्ट्रातले जे अनेक माझे युथ काँग्रेसचे सहकार ते ते त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातल्या अडचणी मांडत असतात पर्यंत म्हणजे विश्वजीत कदम भाजपकडून तुम्हाला ऑफर आल्याचं तुम्ही नाकारत नाही तुम्हाला आता भाष्य करायचं नाहीये पण स्पष्टपणे तुम्ही याला नकार पण देत नाही आहात नाही मी सांगितल्याप्रमाणे एखादा संवाद हा जर सार्वजनिक प्रश्नांबाबतीत लोकांच्या प्रश्नांबाबतीत होत असेल तर त्याला राजकीय स्वरूप देण्यात काही अर्थ नाहीये तशा प्रकारचं राजकीय जनतेच्या जनतेच्या प्रश्नाबाबतचा संवाद ही वेगळी गोष्ट आहे आणि भाजपमध्ये येण्याचं आमंत्रण ही पूर्णतः वेगळी गोष्ट आहे विश्वजीतची त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर जर चर्चा झाली असेल तर ते आम्ही समजू शकतो त्यामुळे स्पेसिफिक हा प्रश्न असा आहे की जनतेचे प्रश्न सोडून तुम्ही भाजपत या अशा प्रकारचं आमंत्रण तुम्हाला भाजपकडून आतापर्यंत आले की नाही नाही आता हे बघा गेले पाच वर्ष आपण पाहतोय की भाजप हा पक्ष देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांच्या मागे भाजप पक्ष आहे त्या पक्षातील अनेक नेते कार्यकर्ते ते स्वतःच्या पक्षात घ्यायला इच्छुक आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे तसं मा, काय माझी भूमिका ठाम आहे त्यांच्या प्रकारचं काय एक पूर्वी मुख्यमंत्र्यांनी लोकमतच्या कार्यक्रमामध्ये हसत खेळत एक संवाद साधला होता त्या संवादाला मी तिथल्या तिथं नम्रपणे आणि आदरपूर्वक उत्तर दिलं होतं सध्या राजकारणात आपण बघतो आहोत की नितीन गडकरींनी सुद्धा म्हटलेलं होतं की सध्या विचार शून्यता हा सगळ्यात मो विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही सगळ्यात मोठी समस्या आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रवृत्ती आपल्याला नेहमीच राजकारणामध्ये दिसून येते आणि सध्या भाजपची सगळीकडे लाट असल्यामुळे जोरदार यश भाजपला मिळत असल्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत विखे पाटलांच्या औपचारिकता बाकी आहे तुमच्या शेजारच्या कोल्हापूरमधले महाडिकसुद्धा जातील अशी चर्चा आहे आपण नेमका कुठल्या आधारावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे का आपण हा निर्णय घेतात नाही मला एवढंच म्हणायचं आहे की माझे वडील पतंगरावजी कदन साहेब एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात दुष्काळी गावात जन्माला आले कसती राजकीय सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी त्यांना नव्हती आणि स्वतःच्या कर्तृत्वाने केवळ जनसामान्यांचा लोकांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ मंत्री म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांना काम करण्याची संधी दिली आणि माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला एका दुष्काळी गावात जन्माला आलेल्या एका कुटुंबात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या पुण्यासारख्या एका देशाच्या प्रतिष्ठित शहराची बत्तीसाव्या वर्षी उमेदवारी दिली सांगण्याचा हेतू असा आहे की ह्यामध्ये आज म्हणजे जसं नितीन गडकरी साहेब म्हणले उगवत्या सूर्याला नमस्कार आमा कदमांमध्ये आदरणीय पतंगरावची कदम साहेबांपासून एक सवय आम्ही वादळा दिवा लावतो आणि म्हणून काय कुठल्या उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही जनता माझ्या पाठीशी आहे सर्वसामान्य लोकांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद वडीलधारांचा आशीर्वाद आहे तोच आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणात मी काम करत राहणार आहे सांगली जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला होता अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत सांगली हा असा जिल्हा होता की ज्या ठिकाणाहून तीन तीन कॅबिनेट मंत्रीपद काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी उपभोगलेली आहेत असं असताना आता उमेदवार देखील मिळू नये लोकसभेसाठी इतकी अवस्था झालेली आहे ही का झाली असं आपल्याला वाटतंय आणि आपण कसं पाहता काँग्रेसच्या स्थानिक परिस्थितीकडे नाही काय झालं ह्या गेल्या पाच वर्षात सांगली जिल्ह्याला फार मोठे धक्के दुर्दैवाने सोसावे लागले आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचं सा दुःखद निधन झालं आदरणीय आर आर पाटील साहेबांचं सा दुःखद निधन झालं मदन पाटील सांगली शहराचे मिरज तालुक्याचे एक धडाडीचे नेते होते त्यांचं दुःखद निधन झालं आणि नुकतेच शिवाजीराव देशमुख साहेब जे एक वडीलधारी व्यक्तिमत्व होतं त्यांचंही दुःखद निधन झालं असे फार धक्के सांगली जिल्ह्याला राजकारणात समाजकारणात सोसावे लागले त्यातनं एक वरिष्ठांची ज्येष्ठांची एक पोकळी निर्माण झाली आज मी सुद्धा सांगली जिल्ह्यातला जरी एकमेव आमदार असलो तरी आम्ही सगळी तरुण पिढीतले एक मंडळी आहोत सांगलीच्या लोकसभेच्या उमेदवारी बाबतीत मी पक्षस्रेष्ठी माझं एक वेगळं मत मांडलेलं होतं निश्चित आम्ही सगळे एकत्र आहोत आणि निर्धारित आहोत असं तुम्ही म्हणताय त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे जाता जाता अजून एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुमच्या बरोबरच काँग्रेसचे जे तुमचे प्रदेश सरचिटणीस आहेत सत्य सत्यजित देशमुख ते देखील भाजपाच्या वाट्यावर असल्याची चर्चा आहे त्यांच्याशी तुमची काही बोलणं झाले का याबाबतीत काय त्यांचा नूर दिसतोय याबाबत तुम्ही आम्हाला काय माहिती देऊ शकाल जसं तुमचं सांगितलं तसं त्यांचं काय सांगाल सुद्धा असा काही निर्णय घेतील नाही नाही मला वाटत देशमुख माझे सहकारी आहेत भाऊबंद आहेत हो। तेही असं काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही या सगळ्यात चुकीच्या बातम्या आहेत आणि ह्याला काही या बातम्यांना तथ्य नाही पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो ठीक आहे धन्यवाद या सविस्तर चर्चेबद्दल विश्वजित कदमजी विश्वजित कदम यांच्याशी आपण बोलत होतो काँग्रेसमध्येच आपण राहू आणि आ, उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची आपली वृत्ती नाही तर वादळामध्ये दिवा लावण्याची आपली वृत्ती आहे आपल्याला शिकवण तशी मिळालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे भाजप प्रवेशाच्या सर्व शक्यता आणि चर्चा त्यांनी फेटाळून धावलेल्या आहेत